नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा माझ्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, माहितीच आहे की अशा प्रकारच्या व्हिडिओमधून आपण वेगवेगळ्या प्रकारची माहिती घेत असतो. आज जी आपण माहिती घेणार आहोत ती माहिती आहे ॲडमिशन फॉर्म आणि एलिजिबिलिटी फॉर्म सबमिशन संदर्भातील. हा महत्त्वाचा आणि एक आवश्यक असा व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी बनवत आहे. मित्रांनो, माहितीच आहे की ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन फॉर्म आणि एलिजिबिलिटी फॉर्म कॉलेजमध्ये सबमिशन करणं गरजेचं आहे. परंतु असं निदर्शनास आलेलं आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी त्यांचा तो ॲडमिशन फॉर्म आणि एलिजिबिलिटी फॉर्म अजूनही सबमिट केलेला नाही. तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचं कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान होणार नाही. जर तुम्ही तुमचा हा एलिजिबिलिटी फॉर्म वेळेत सबमिट केला नाही तर तुमचं ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी व्हिडिओ सुरू करण्याअगोदर सर्वांना विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओत दिलेल्या सूचनांचं पालन करून तुम्ही तुमचा ॲडमिशन फॉर्म आणि एलिजिबिलिटी फॉर्म लवकरात लवकर सबमिट करा. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण बघूयात, जे विद्यार्थी माझ्या या अकॅडमिक यूट्यूब चॅनलमध्ये नवीन आहेत, ज्याचं नाव आहे अकॅडमिक इन्साइट्स, जर आपण नवीन असाल, अजूनही माझं अकॅडमिक यूट्यूब चॅनल हे तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा. तसेच सोबत जो बेल आयकॉन दिसतो आहे तोसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपोआप मिळत राहतील. तसेच व्हिडिओ पाहून झाल्यानंतर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही ॲडमिशन फॉर्म आणि एलिजिबिलिटी फॉर्म सबमिट केलेला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. महाविद्यालयाने अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी नोटिसा इश्यू केलेल्या आहेत आणि ही शेवटची नोटीस असणार आहे. या नोटीसच्या माध्यमातून महाविद्यालय सांगणार आहे, जर तुम्ही हा फॉर्म सबमिट केला नाही तर तुमचं ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं. तर व्हिडिओ पुढे जाऊन सुरू करण्याअगोदर मी सर्वांना विनंती करतो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपोआप मिळत राहतील. तर जास्त वेळ न घेता सुरू करूयात तो व्हिडिओ आणि बघूयात नेमकं काय म्हटलं आहे त्या नोटीसमध्ये. ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष वर्गामध्ये प्रवेश घेतलेला आहे, जे पदवीमध्ये शिकत आहेत किंवा जे पी जीमध्ये शिकत आहेत, अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने वेळोवेळी SMS केलेला आहे, नोटीस पाठवलेली आहे, परंतु तरीसुद्धा अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांनी अजूनही एलिजिबिलिटी फॉर्म आणि ॲडमिशन फॉर्म महाविद्यालयात जमा केलेला नाही. तर अशा विद्यार्थ्यांसाठीची ही नोटीस आहे. ज्या विद्यार्थ्यांनी FYBA, BCOM, BSc, BOK, BBA, BCA, BOK रिटेल मॅनेजमेंट, BOK फूड प्रोसेसिंग अशा प्रकारच्या वर्गांमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे, परंतु शैक्षणिक वर्ष 2021-22 प्रवेश घेऊनसुद्धा त्यांनी त्यांचा ॲडमिशन फॉर्म आणि एलिजिबिलिटी फॉर्म भरून दिलेला नाही. जर तुम्ही तुमचा ॲडमिशन फॉर्म महाविद्यालयात जमा केला नाही, जर तुमचा तुम्ही एलिजिबिलिटी फॉर्म महाविद्यालयात जमा केला नाही तर तुमचा प्रवेश रद्द होऊ शकतो. अशा प्रकारच्या नोटिसा महाविद्यालयाने वेळोवेळी दिलेल्या होत्या. महाविद्यालयाने त्यांना तशा प्रकारचे SMSसुद्धा केलेले होते, परंतु तरीसुद्धा अशा विद्यार्थ्यांनी त्यांची दखल घेतली नाही आणि अजूनही फॉर्म जमा केलेले नाहीत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सुद्धा सर्वांना विनंती करतो, सर्वांना एक माहिती देतो, सर्वांना एक सूचना देतो की जर आपण आपला प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेतला असेल, भले तो UGचा असेल किंवा PGचा असेल, म्हणजेच काय BA, BCOM, BSc, BBA, BCA किंवा BOKचा असेल किंवा MA, MCOM, MSCचा असेल किंवा MOKचा असेल, अशा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे परंतु त्यांनी फॉर्म जर जमा केलेला नसेल तर अशा विद्यार्थ्यांनी त्यांचा फॉर्म तात्काळ जमा करावायचा आहे, जेणेकरून त्यांचा प्रवेश रद्द होणार नाही. अशा प्रकारचा फॉर्म जमा करण्यासाठी महाविद्यालयाने विशेष अशी एक दिनांक दिलेली आहे, विशेष अशी एक तारीख दिलेली आहे. ती तारीख म्हणजे 10/12/2021 पूर्वी त्यांना तो पात्रता फॉर्म आणि ॲडमिशन फॉर्म महाविद्यालयामध्ये जमा करायचा आहे. याच्यासाठी त्यांना 50 रुपयाची लेट फी लागणार आहे आणि त्यांनी तो फॉर्म जमा केल्यानंतरच त्यांचं ॲडमिशन कन्फर्म होणार आहे. जर तुम्ही तुमचा प्रवेश फॉर्म आणि प्रवेश अर्ज पात्रता फॉर्म जर जमा केला नाही तर तुमचं ॲडमिशन, तुमचा प्रवेश, सदर वर्गात घेतलेला तुमचा प्रवेश रद्द होऊ शकतो, याची दखल आपणा सर्वांना घ्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून एकच मॅसेज आपणा सर्वांना द्यायचा होता, तो म्हणजे जर तुम्ही तुमचा प्रवेश पात्रता अर्ज आणि
प्रवेश अर्ज जो तुम्ही FYBCOM, FYBA, FYBSC, FYBB, FYBCA, FYBOK अशा वर्गांमध्ये घेतलेला आहे तो अर्ज आणि पात्रता अर्ज लवकरात लवकर जमा करा, जेणेकरून तुमचं कोणत्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान होणार नाही। जर जमा नाही केलात तर तुमचा प्रवेशच रद्द होऊ शकतो आणि तुमचं संपूर्ण शैक्षणिक नुकसान होऊ शकतं, याची दखल तुम्ही घ्यायची आहे, याचा अंदाज तुम्हाला आहे। तर माझी सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे, दिनांक 10/12 म्हणजे 10 डिसेंबर 2021 तुम्हाला ही प्रक्रिया पूर्ण करावायची आहे आणि याच्यासाठी तुम्हाला 50 रुपयाची लेट फी लागणार आहे। मला वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून मी जो काही संदेश तुम्हाला द्यायचा होता तो दिलेला आहे आणि तो तुम्हाला मिळाला आहे, तुम्हाला तो समजला आहे। लवकरच तुम्ही या कामाची पूर्तता कराल अशी माझी अपेक्षा आहे आणि मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझा चॅनल सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू। येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एक नवीन वेगळा विषय आपण घेऊन भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद।